नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फोडसी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्याच घरी आपले लाडके गणपती बाप्पा येत आहेत, त्यामुळे जो तो गणपतीच्या आगमनाची तयारी करत असेल. आणि आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ. घाई गडबडीमध्ये बनवता येतील असे फक्त 10 मिनिटात बनणारे रवा नारळाचे मोदक आज आपण कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. रवा नारळाचे मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला रवा भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. इथे मी 2 चमचे तूप घेतले. आता तूप चांगलं गरम झाल्यावर यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आहे भाजण्यासाठी. तर आजचे हे मोदक बनवण्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा बारीक रवाच घ्या. जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरी चालेल. आणि आता हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर एक लक्षात ठेवा, बारीक गॅसवर हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि रव्याचा कलर बदलू न देता बारीक गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे. आणि रवा करपू नये म्हणून सतत हलवत राहायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिट लागतील रवा भाजण्यासाठी. आता इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, परंतु रवा अजून भाजलेला नाही. आता या स्टेजला यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे. तर हे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे ओला नारळ, त्याची काळी पाट काढून घेतली आणि त्यानंतर बारीक कट करून मिक्सरमधून बारीक करून घेतला. आणि त्यानंतर तूप न टाकता एकदम बारीक गॅसवरती हा भाजून घेतला. याच्याऐवजी खिसलेलं सुकं खोबरं वापरलं तरी पण चालेल. आता हे दोनही अजून 3 ते 4 मिनिट छान भाजून घेऊया. आता 7 ते 8 मिनिट भाजल्यानंतर रवा छान भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे पिठी साखर. तर इथे मी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी पिठी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर यापेक्षा थोडे कमी साखर वापरा, किंवा या साखरेच्या ऐवजी तेवढाच गुळसुद्धा वापरू शकता. आणि आता ही पिठी साखर या रव्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. आणि यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा वेलची पूड. वेलची पूड मिक्स करून घेतल्यानंतर 1 चमचा तूप टाकूया आणि त्यानंतर 1/2 वाटी दूध यामध्ये टाकायचं आहे. आणि हे छान एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिट असंच साईडला ठेवून देऊया. आणि हे मिश्रण आता तयार आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि मोदक बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे. आता यामध्ये हे स्टफिंग भरून घेऊया. तर बोटाने थोडंसं दाबत दाबत हे भरून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे साच्यामध्ये पूर्ण स्टफिंग भरल्यानंतर आता हे ओपन करायचं आहे. आणि ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकताय किती सुबक असा मोदक आपला इथे तयार झालेला आहे. आणि अशाच पद्धतीने बाकी मोदक सुद्धा रेडी करून घेऊया. आणि इथे आपले रवा नारळाचे मोदक तयार आहेत. तुम्ही सुद्धा घाई गडबडीमध्ये फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारे हे रवा नारळाचे मोदक नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.